नमस्कार, मी अश्विनी काळे कुलकर्णी. 28 जुलै 2024 निसर्ग गाणी हा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्या दिवशी कार्यक्रम सुरू होणार आणि अचानक आपल्या उद्यानमंगल कार्यालय सदाशिवपेठेमधल्या कार्यालयात लाईट गेले. हे तुम्हाला असं वाटेल की मी हे अचानक बोलायची सुरुवात अशी का करते, तर सर्व विद्यार्थी आणि पालक यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे यासाठीचा हा तुमच्याशी साधलेला एक संवाद आहे. कारण का तर एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या जेव्हा असते, एवढ्या संख्येनी उपस्थिती सगळ्या रसिक श्रोत्यांची आहे आणि कलाकार आणि रसिक श्रोते यांचं काय होतं हे आपल्याला नवीन सांगायला नको सगळ्या पुणेकरांना. कार्यालयामध्ये जनरेटर अर्थात नव्हता हे आम्हाला त्यावेळेस तिथे गेल्यानंतर कळलं. पण ह्या संपूर्ण प्रसंगामध्ये विद्यार्थी आणि पालक आणि आलेल्या सर्व रसिक श्रोत्यांनी आम्हाला जी साथ दिली त्यासाठी त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. अशीच या तुमच्या सर्व जणांची साथ आम्हाला वेळोवेळी मिळत राहावी हीच आमची स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. आता विद्यार्थी आणि पालक आणि रसिक श्रोते यांच्याबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख करायचा आहे आणि ज्यांचं नाव मला घ्यायचं आहे ते म्हणजे माझ्या कलातीर्थ भजनी मंडळातल्या माझ्या सर्व गुणी विद्यार्थिनी. या विद्यार्थिनींनी मला, अमोलला, अनुश्रीताईला आणि महेशदादांना इतकी मोलाची साथ दिली की आमच्या लहान बालगोपाळांना त्या सगळ्याजणी अशा सांभाळत होत्या की एक साधं वाक्य बोलून की आता लाईट येणारच आहेत, हां थोडंसं शांत बसा, हा आपलेपणा आम्हाला त्यांना सांगावा लागला नाही की हा तुम्ही त्यांना द्या, याच्या इतकी कौतुकास्पद गोष्ट काय आहे. लाईट येण्याच्या आधी काही मिनटं मी फक्त सगळ्या जणांना सांगितलं की आपण प्रणम्य शिरसा देवम या गणपती स्तोत्रांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. खरं तर आपल्या कलातीर्थच्या कार्यक्रमाची सुरुवात नटराजाच्या आरतीनी असते, पण त्या दिवशी गणपती बाप्पाला वाटलं असणार आहे की तुम्ही बहुतेक करून मला विसरताय का, चला स्तोत्र म्हणा. आणि स्तोत्र म्हणून झालं आणि काही मिनिटातच लाईट आले. देखील तबल्याचा ठेका खूप अवघड आहे आणि हार्मोनियम वरती हे गाणं वाजवणं, कारण जरी ते बालगीत असलं हे सगळे चमत्कार मला असं वाटतं कलातीर्थमध्येच होतात. कारण की सगळ्यांचे शुभ आशीर्वाद, सगळ्यांच्या शुभेच्छा या कलातीर्थच्या पाठीशी आहेत याची खात्री मला आणि अमोलला गेले 30 वर्षापासून पटलेली आहे आणि त्याचा प्रत्यय आज तागायत आमच्या दोघांना येतोय. तुमच्या सर्वजणांचं प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या पाठीशी म्हणजेच कलातीर्थशी राहू दे हीच तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना. नमस्कार, मी अमोल अशोक काळे, अर्थात सगळेजण तुम्ही मला अमोल दादा असं म्हणता आणि अश्विनीताई, अनुश्रीताई, स्वामिनीताई, महेश दादा असं सगळेजण तुम्ही म्हणता. ताई आणि दादा म्हणण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की संगीत क्षेत्रातला एक मापदंड म्हणून ज्यांना आम्ही सगळेजण कलाकार म्हणून मानतो ते म्हणजे झाकीरभाई अर्थात उस्ताद झाकीर हुसेन यांना. त्यांच्यासमोर जर 5 वर्षाचा मुलगा आला किंवा त्यांच्या वयाचा जरी कोणीही माणूस आला तरी त्यांना झाकीर भाई म्हणतात. आणि लता दिदी, अख्खा भारत त्यांना दिदी या नावानेच ओळखत होता आणि म्हणत होता. याच्या मागचा उद्देश काय तर ही माणसं इतक्या मोठ्या पदाला आहेत तरी देखील त्यांना भाई किंवा म्हणजे दादा किंवा दिदी किंवा ताई असं म्हटलं जातं. यांना सगळ्यांना जर भाई किंवा दिदी असं म्हटलं जातं तर आम्हाला सर किंवा मॅडम हे म्हणणं आम्हाला वैयक्तिक पटत नाही. जसे आपले सगळे छोटे विद्यार्थी आम्हाला दादा म्हणतात, त्यांच्या आणि आमच्या वयातलं अंतर हे किती आहे हे महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं आहे ते म्हणजे दादा या नावामागचं नातं. आणि हे नातं कलातीर्थचं आणि विद्यार्थ्यांचं हे गेली 30 वर्षांपासून जुळलेलं आहे आणि ते पुढेही तसंच राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे. बरं, ही खात्री का आहे? कारण प्रत्येक कार्यक्रम हा आम्हाला आणि विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळा अनुभव देत असतो. जसं 28 जुलैचा निसर्ग गाणी हा कार्यक्रम हा इतका वेगळा अनुभव होता
आत्तापर्यंत अनेक कार्यक्रम झालेलेच आहेत, प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळा अनुभव येतोच, पण परवाच्या कार्यक्रमाला असं झालं की कार्यक्रम सुरू झाला आणि लाईट गेले, लाईट गेलेत म्हटल्यानंतर मला मोठ्या म्हणजे जे पालक होते किंवा जे मोठ्या विद्यार्थिनी भजनी मंडळाच्या विद्यार्थिनी होत्या यांच्या बाबतीत तेवढी मला खात्री होती की ते सगळ्यांना समजून घेतील, पण प्रश्न हा होता की आमचे जे छोटे विद्यार्थी आहेत यांनी नक्की काय करावं, पण नटराजावरती आमची सगळ्यांची श्रद्धा आहे, स्टेज किती मोठं आहे किंवा कुठलं आहे याच्यापेक्षा त्या रंगमंचावरती जाताना आम्ही नमस्कार करतो। नमस्कार का करतो? कारण तिथे नटराजाचं वास्तव्य आहे, तिथं अस्तित्व आहे असा आमचा समज आहे, अशी आमची श्रद्धा आहे, आणि त्या नटराजांनीच आमच्या सगळ्या छोट्या विद्यार्थ्यांना बहुतेक शांत बसवला अशी एक आपली कदाचित ही अंधश्रद्धा वाटेल कोणाला, पण ही आहे ती आहे श्रद्धा आमची, की त्या सगळ्या मुलांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला, अतिशय शांत बसून प्रतिसाद दिला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तास लाईट नव्हते, पण सगळ्या मुलांनी म्हणजे आम्ही नंतर निर्णय घेतला होता की आम्ही कार्यक्रम सुरू करणार, आणि कार्यक्रम सुरू करायचा म्हणल्यानंतर मी सगळ्यांना स्टेजवरती बोलवलं आणि कार्यक्रम सुरू केला, एक गाणं झालं आणि नंतर लाईट आले, मग त्याला वन्स मोर मिळाला, त्यामुळे आपण गाणं ते परतही घेतलं। त्याचा देखील तबल्याचा ठेका खूप अवघड आहे आणि हार्मोनियमवरती हे गाणं वाजवणं, कारण जरी ते बालगीत असलं पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये काय घडत होतं याची कदाचित तिथे बसलेल्या सगळ्या लोकांना कदाचित कल्पना नसेल, पण या सगळ्यामध्ये एक आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं। का? कारण हा सगळा प्रकार ज्यावेळेस लाईट गेलेत, माईक नाही आहे, हे सगळं झालेलं असताना कदाचित काही पालक काही विद्यार्थी म्हणले असते की जर लाईट नाही आहे तर मग आम्ही निघतो, आम्ही जातो, किंवा काहीतरी दुसरेच प्रतिसाद आले असते, पण ते काहीही घडलं नाही। याचा अर्थ एकच आम्ही समजून घेतो की गेली 30 वर्ष, खरं तर 30 वर्ष क्लासची, पण त्याच्या अगोदरची बरीच वर्ष ही आमच्या घरात जी संगीताची जी सेवा चाललेली आहे, देवी सरस्वतीची जी सेवा चाललेली आहे, त्या सरस्वतीच्या सेवेचं हे फळ आम्हाला मिळालं की कुठेही एकही ना विद्यार्थी ना पालक ना प्रेक्षक यांच्यापैकी कोणीही एक तास जागेवरनं हललंही नाही ना कोणी गेलं। हा खूप मोठा प्रतिसाद होता आमच्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शिकवण होती की आलेल्या जो काही प्रसंग असेल तर त्याला आपण तोंड कसं द्यायचं। कलाकार म्हणून तर आम्ही मी जसं आत्ता फेसबुकच्या आपल्या पोस्टमध्ये मी लिहिलेलं आहे की शो मस्ट गो ऑन, हे आमच्या कलाकारांचं तत्व आहे जगण्याचं, तर तसं म्हणजे कलाकार म्हणून तर आपण त्या गोष्टीला तोंड दिलंच, पण माणूस म्हणून देखील आपण या सगळ्या गोष्टींना तोंड दिलं। आणि तो कार्यक्रम आता बघायला गेलं तर हा कार्यक्रम इतका छोटा होता, म्हणजे कार्यक्रम एक तास उशिरा होऊनही वेळेतच संपला। लोकांना असं वाटेल की एक छोटासा कार्यक्रम तर काय केला आहे, मग एवढे आभार मानतायत किंवा हे का करताय? कारण याचं असं आहे, कार्यक्रम किती छोटा आहे किंवा किती मोठा आहे यापेक्षा कार्यक्रमाच्या अगोदरची जी मेहनत आहे, जी जे कष्ट घेतलेत आपल्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच, म्हणजे शिक्षक म्हणून आम्ही आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही सगळ्यांनी आणि अर्थात पालकांनी देखील, कारण पालकांनी मुलांना आणणं नेणं सोडणं, बरं पावसाचे सगळे दिवस आहेत, या सगळ्या दिवसांमध्ये देखील पालक मुलांना आणून सोडत होते, कलातीर्थ भजनी मंडळाच्या विद्यार्थिनी देखील पावसात ज्येष्ठ विद्यार्थिनी आहेत त्या देखील तरी देखील येत होत्या, हे सगळं जे चाललेलं होतं, त्यामुळे कार्यक्रम छोटा आहे मोठा आहे यापेक्षाही तो कार्यक्रम इतका चांगल्या पद्धतीने झाला, त्या मागची मेहनत त्या मागचे कष्ट याला हा सलाम होता। कारण कुठलीही बिल्डिंग ज्यावेळेस आपण एकदम पूर्ण झालेली बघतो, त्याच्या आतली जे कन्स्ट्रक्शन असतं म्हणजे त्याचा जो सांगाडा असतो तो सांगाडा खूप महत्त्वाचा असतो, सांगाड्यावरती ती संपूर्ण बिल्डिंग उभी राहते, त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाचा जो सांगाडा होता ते म्हणजे गेले एक महिनाभरची चाललेली जी मेहनत होती, जे कष्ट होते ते कष्ट हे सगळे फलद्रूप झाले, आणि त्याची फलश्रुती काय होती, तर ती फलश्रुती होती ते म्हणजे
कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आणि कलातीर्थ भजनी मंडळाचं आणि आमच्या परिवाराचं एक वेगळं नातं तयार झालं आणि त्या नात्याला म्हणजे ती जी झळाळी मिळाली आहे ती तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची झळाळी आहे आणि ही प्रेमाची साथ, तुमच्या आशीर्वादांची, तुमच्या शुभेच्छांची साथ ही पुढच्या सगळ्या उपक्रमांना अशीच मिळत राहील याची आम्हाला खात्री आहे. परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व पालकांचे, कलातीर्थ भजनी मंडळातल्या सर्व विद्यार्थिनींचे आणि जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी आणि अश्विनीताई, अनुश्रीताई, स्वामिनीताई, महेशदादा, ओवी आणि मोहिनी आमच्या सर्वांकडून परत एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद.